अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. तर दिनांक 3 एप्रिल 2022 या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. तर या प्रगट दिवशी आपल्याला महाराजांची पूजा करायची आहे, तसेच महाराजांच्या काही सेवा सुद्धा करायच्या आहे, ज्या मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण त्या एकदा रिपीट करते. या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ करायचा आहे, त्यासोबतच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र या दिवशी वाचायचा आहे. तर 3 एप्रिल स्वामी जयंती या दिवसापासून आपली घरची परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा मुलांच्या कटकटी कमी होण्यासाठी किंवा आपले संतान योग येण्यासाठी तुम्हाला स्वामींच्या कोणत्या अशा सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ अगदी छोटा आहे पण अगदी महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचंय ना, प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली नित्याची कामे करून त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्यमंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे पूजा मांडून तुम्हाला स्वामींच्या काही सेवा करायच्या आहे आणि ह्या सर्व सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला हातामध्ये पाणी घेऊन आणि त्या पाण्यामध्ये एक फूल टाकून तुम्हाला संकल्पयुक्त एक स्वामींची सेवा करायची आहे. तो म्हणजे तुम्हाला 6 लाख श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला या दिवसापासून सुरू करायची आहे. तर प्रगट दिनाच्या दिवशी तुम्हाला हातावर पाणी आणि फूल घेऊन संकल्प करायचा आहे महाराजांना की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी किंवा कशासाठी ही सेवा करणार आहोत, की तुमच्या घरामध्ये सुधारणा व्हावी किंवा कर्ज कमी व्हावं किंवा मुलांमध्ये सुधारणा व्हावी आणि संतान प्राप्तीचे योग तुम्हाला यावे, या कारणांमुळे किंवा इतर कोणतं तुम्हाला आयुष्यामध्ये समस्या असेल तर त्यासाठी तुम्ही महाराजांना प्रार्थना करा आणि महाराजांना सांगा की मी 6 लक्ष जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करणार आहे. त्यानंतर त्या दिवसापासून तुम्हाला जप करायला सुरुवात करायची आहे. रोज तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो काउंट करायचा आहे. तो तुम्ही नोट करू शकता किंवा एक काउंट मशीन मिळतं, अगदी 100-150 रुपयाचंच मिळतं ते, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तो जप काउंट करू शकता. जेव्हा तुमचा हा जप संपूर्ण होत येईल किंवा 6 लक्षपर्यंत पोहोचत येईल तेव्हा तुम्हाला मंत्रसिद्धी होईल. त्यामध्ये काय होईल ना, तुमच्यावर जर काही संकट येत असेल किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल आयुष्यामध्ये तर त्याचे संकेत स्वामी महाराज तुम्हाला स्वप्नामध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टींमधून तुम्हाला त्याचे संकेत मिळत जाईल. याचा अर्थ असा की तो मंत्र तुम्हाला सिद्ध झालेला आहे आणि आपल्याला हा मंत्र सिद्ध करायचा आहे. ही सेवा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही अन्नदान नक्की करा. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. अन्नदान कोणाला करायचं तर ज्याला खरोखर याची गरज आहे, म्हणजे गोरगरिबांना तुम्ही अन्नदान करा किंवा जेऊ घाला त्यांनाच तुम्ही अन्नदान करा. ज्यांच्याकडे स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व काही आहे त्यांना अन्नदान करून काहीही उपयोग नाही. महाराज म्हणतात की सेवा थोडी कमी झाली तर चालेल पण कर्म तुमचे चांगले ठेवा. अन्नदान केल्यामुळे महाराज नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमची अडलेली कामे मार्गी लागतील. कधी कधी आपण अचानक संकटात सापडतो आणि एखादा व्यक्ती किंवा कोणीतरी येऊन आपली अचानक मदत करतो, त्यालाच कर्म असे म्हणतात. महाराज म्हणतात की तुमचे कर्म चांगले ठेवा. सेवा भलेही तुमच्याकडून कमी झाली तरी चालेल पण कर्म चांगले ठेवा, त्यानेच महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमची सर्व कामे मार्गी लागतील. चैत्र महिना हा संपूर्ण स्वामींचा नवरात्र आहे, म्हणजे स्वामींचा प्रगट दिन सुद्धा याच महिन्यात आहे आणि स्वामींची पुण्यतिथी सप्ताह सुद्धा याच महिन्यात येणार आहे. त्यामुळे अजून एक स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये 108 श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. एकदा पारायण करण्यासाठी तुम्हाला फार तर 1 तास लागतो, तर संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला 108 पारायण करायची आहे. ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला या महिन्यामध्ये करायची आहे. ही सेवा गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितली आहे. तर स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही हातावर पाणी आणि फूल घेऊन स्वामींना संकल्प करा की तुम्ही कुठल्या कार्यासाठी हे पारायण करणार आहात आणि ते तुम्हाला 1 महिन्यामध्ये संपूर्ण 108 पारायण करायचे आहे. आणि ही सेवा पूर्ण झाल्यावर तुम्हाला अन्नदान आवर्जून करायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला तारक मंत्राचं 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापासून सुरुवात करू शकता. तारक मंत्राचं इच्छापूर्तीसाठी 21 दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर युट्यूबला व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे बघू शकता. यानंतर आहे, तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा आहे तर त्याची सुरुवात सुद्धा तुम्ही या दिवसापासून करू शकता. तर या सर्व सेवा तुम्हाला स्वामींच्या प्रगटीने करायच्या आहे आणि काही सेवा तुम्हाला या दिवसापासून सुरुवात करायची मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर फक्त एवढीशी माहिती मला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायची होती.
आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.